दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिनेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मी जे केलं तर त्याच्यामध्ये कमीत कमी आज रोजी माझ्या कपाशीला मी मोजले, म्हणजे जे आहे दादा बरेचसे व्हिडिओ बघतो, नाव काही घेत नाही, पण त्यानुसार मी बघितलं आणि दादांचं मार्गदर्शन होतं, दिनेश भाऊंचं मार्गदर्शन होतं, ते ते कैऱ्यांची संख्या, आमच्याकडे कैऱ्या म्हणतात दादा, बरोबर, त्या कैऱ्यांची संख्या बघितली आम्ही, तर जेव्हा मोजली मी तर माझी वाली 62 एवढी भरली. किती बाय किती? मी 4x6 वर लावलेली आहे आणि माझं 1 महिना गॅप पडलेला आहे. लागवड 5 जूनची माझी लागवड, तर 62 पर्यंत माझीवाली कैऱ्यांची संख्या. पुन्हा आणखी नव्याने काही हा जो आजार आलेला आहे दादांनी आता जसं सुचवलं आपल्याला की पुढचं ते सांगतीलच, आपल्याला मार्गदर्शन देतीलच, पण खरोखर काही शेतकऱ्यांना माझ्याकडून पण सुद्धा विनंती आहे की या पॅटर्नचा अवलंब केल्यास त्यांचं उत्पन्न खरोखर वाढणारच आहे आणि इथे कुठल्याही कंपनीची किंवा काही अशी जाहिरात नाही आहे. त्याच्यामुळे जमीन आपली दुमाला जमीन आहे, म्हणजे काही एवढी खास जमीन नाही आहे. तर आता दादा आपल्याला सांगतीलच, त्यांचं मार्गदर्शन देणार आहे, तर सर्वांनी शांततेची सहकार्य करायचं. परिस्थिती अशी तर काही आवश्यकता नाही, खरं सगळ्यांना परिचय आहे. त्यावेळेस मला असं वाटलं नाही की एवढं शेतकरी म्हणून थोडेफार 50 असे लोक येतील, शेतकरी येतील असं वाटलं. आणि ज्यावेळेस हा ग्रुप आम्ही असा उत्साह या शेतकऱ्यातून ज्या या भागात पाहिला आम्ही, समजा की खरोखर खूपच छान आहे. आणि मला असं वाटायलं की माहीत चूक झाली, मी यावेळेस तर कमीत कमी 3 वेळ तरी या पाहिजे असं त्याचं. हा प्लॉट तर खूप बघासारखा राहिला असता, खूप विचार अधू करतील असं. आपण सांगणं पाहणं खूप फरक पडते. आता आपण जर इथून जर इथे प्लॉट आपली प्रॅक्टिस तर झाली नाही, इथून जर पाहिलं तर आपल्याला काही रोग वगैरे समजू शकतो. आणि सर्वात गोष्ट की एक निसर्गासोबत आपल्याला दर्शना करावं लागतो, समजा निसर्ग कसा चालला त्या हिशोबानं चालावं पण लागते. आणि 1 वर्ष जाऊ द्या, कसं आहे की शेतकरी कोणतेही बी असो की अनुभवानं शिकते माणूस, आहे की नाही. आता यावर्षीचं वर्ष जरी गेलं तरी तुम्ही यावर्षी काय शिकलं ते पुढच्या वर्षी दुरुस्त करायचं. आणि नक्कीच मी समजा 3 ते 4-5 वेळ मी येत राहील. आणि या परिसरात एक असं की एक जसं की तुमचा जे भाग आहे केळीच्या नावात खूप फेमस असलेला आहे ना, हा बेल्ट कापसामध्ये बी झाला पाहिजे यामध्ये तुझा, असं पण मी करून देईन. आणि आता जे आपला विषय जे चालू होता आपण कसं की ज्यावेळेस मी आता एवढे काय प्रयोग केले, मी जर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगतो जरी मग तरी संपणार नाही ते. आणि आज रोजी जसं की भारताचे शास्त्रज्ञ एकीकडे आणि मग एकीकडा, समजा आज बघतेला एकदम विद्यापीठाला वगैरे सगळ्याला मी एक चॅलेंज करायलो. मी तर म्हणालो की नाही मूळ चुकीचं असेल तर मी कारवाय करा, येतपर्यंत पण म्हणणार आहोत. काल परवा गुजरातमध्ये पण कार्यक्रम चालता अगदी 1 महिन्याच्यापूर्वी, तिथं 5000 एकर आपल्या पद्धतीनं कापूस घेणार होती, त्याचं तिकीट पण झालं होतं ट्रेनचं. आणि तिथे कृषी मंत्र्यांना पण मीटिंग घेतली होती तिथं त्या बोंडाळीविषयी. बोंडाळीविषयी खूप मोठा आहे, समजा हे सर्व शेतकऱ्याचा कवा कसं होती की एवढा मोठा कापसाचं पीक आहे की नाही हे, आणि याच्यात एक दुकानदार असो कंपनीवाले असो ते सगळ्याचं काम आहे याच्यात काम करणं, आणि याच्याला कसं काय रोग रिकवर होईल हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग कृषी विभागाची आणि आमची तिथं चर्चा चालली आणि तिथले शेतकरी पण आपल्यासारखे खूप तज्ज्ञ लोक आले तिथले शेतकरी. आणि त्यांनी चर्चा होतावेळेसच काय केलं की ते बोंड तोडले आणि त्या दस्तीत बोंड आणून त्या मंत्र्यापुढे टाकली. 100 बोंड फोडले असत्या वेळेस कुठे एखाद्या ताळी निघायची आणि 100 पैकी 80 बोंड खराब निघली जाते. आणि म्हणून आम्हाला काय म्हणतो की आपण याला बोंडाळी म्हणा काही म्हणा, पण आपल्या याच्यावर औषध निघणं महत्त्वाचं आहे, ठीक नाही. नंतर आता हे राहिलं सोयाबीन, आता सोयाबीनवर एक स्टॅम्प आहे चक्री मुका, 3 वर्षापासून मी सांगायलो की याच्यावर औषध करा. आता नवीनच एक आलेलं आहे खरपरोग आलेलं आहे, याच्यावर औषध नाही. तुम्हाला तर माहीत आहे पपई व्हायरसनं चालली, डाळिंब तेलानं चाललेलं आहे, फार पिकावर आज रोजी औषध कोणतंच नाही, आहे की नाही. आणि मोदी साहेब जसं म्हणतात की उत्पन्न दुप्पट करू, आम्ही चौकट करतो, आम्ही चौकट करू शकतो, परंतु आम्हाला समजा या शास्त्रज्ञांनी काय करायचं की एक तर व्हेरायट्या चांगल्या आणून द्यायच्या आणि याच्यावर जे औषध आहेत उपाययोजना आहेत ते आपल्याला जर दिले तर नक्कीच शेतकरी सुखावला, समजा हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्या मिळून आता आम्ही एक बोंडाळीसाठी बोंडसळ यासाठी काल नागपूर भागात गेलो, आम्ही बऱ्याचशा भागात चालू आहे की शेतकऱ्याला मार्गदर्शन त्या बोंडाळीविषयी, समजा की एकत्र या आणि याच्यावर आपण लढू, समजा. आणि
आता जे आपला विषय जे चालू होता समजा की झाडं दाबली याच्यापासून 40-60% उत्पन्न वाढतं. आता कसं केलं की आता मी तर तुम्हाला सांगितलं की ते शेतकऱ्याचे काय काय म्हणजे 3x2 4x6 जसं हे त्यांना आज रोजी जथं जथं आपल्या पद्धतीनं कापसाचे प्लॉट राहतं त्यातला शेतकरी सर्वात खुश आहे सगळं. आणि आपल्या पद्धतीत आता या प्लॉटला जरी आता काही जरी दिसलं नाही या पद्धतीत कोणाच्या प्लॉटला काही जरी पातळ जरी नसलं समजा कापसाला जसे 16 भार येते आणि तुरीला 3 भार येते ना एखादा जरी भार जरी साधला तर 150-200 रुपये सहज लागते त्या पद्धतीत आणि याला सूर्यप्रकाश मोकळी हवा पडते आणि लहान जे पट्टे आहेत तर खर्च तर वाढते त्याच्यावाला आणि नंतर काय होते की मधातला माल लागणं बंद होते आणि लागतेवरी शेंड्याला ठीक नाही. आणि या आपण या पद्धतीत पाहतो की फेल होत नाही याच्यात खर्च कमी येतं आपल्या पद्धतीत मायक्रोटस लागत नाही कापसाला मायक्रोटस लागत नाही. परंतु आता काय झालं की बरेच शेतकरी पाहतो की त्याचा जे आपण मेहनत करतो याच्यावर भरोसा नाही मायक्रोटसवर लई भरोसा आहे. मायक्रोटस टाकले म्हणजे की त्याला असं वाटतं की आपल्याला उत्पन्न होते पण मायक्रोटस चमत्कार वगैरे अजिबात चालत नाही नैसर्गिक वाढ होऊ द्या पाहिजे. आता ज्यावेळेस आपण हे 5चा आणि 7चा फट्टा काय केला समजा तुम्ही पाहा की काही काही शेतकरी म्हणतात आपल्याला तर मग आम्हाला 6 चालत नाही का 5 चेक चालत नाही का फुल्या पडायला अवघड वाटेल त्यांना आय म्हणतो चालत नाही 40-20% 60% याचं कारण कसं आहे की ज्यावेळेस आपण हे जे तासं तुमच्या शेतात पाहा एखादं झाड असं आवताने किंवा बैलानं पडलेलं असते त्याची बुडाची साईज खूप मोठी राहते ते फळकांद्या जवळजवळ येतात आणि बोंडाचा आकार पण 1.5 पट असते आणि त्याला फळकांदे खूप जास्त लागतो का फूड पण मोठं होते आणि ही जी फांदे आहे का त्याला असे तपटपट त्याला फांद्या करते ते पडल्यामुळे आणि काही काही शेतकरी पडले की सहज उभे करते त्या मग काय केलं की मी प्रयोगासाठी समजा एक झाड त्याचं पडलेलं एक झाड आणि त्याचं एक झाड उभं आपण आता काही शेतकऱ्यांपर्यंत प्रश्न विचारला की या दाबल्यामुळं काय होते म्हणून त्याचा मी सांगत होतो तुम्हाला. मग ते ज्यावेळेस मग आपण काय केले की ते 2 झाडासाठी 1 पडलेलं झाड आणि त्याच्याजवळचं 1 चांगलं झाड असं काय केलं की एक त्याला लोखंड एक जाळी तयार केली आणि त्याला जाळी टाकून घेतली आणि ज्यावेळेस त्याचा बायला आम्ही सुरुवातीला विचू दिलं नाही नंतर वेचलं तर त्याचा कसं आहे की पडलेल्या तर 7% उत्पन्न निघलं जास्त जसं की उभ्या झाडाला 1 किलोभर निघत असेल तर या पडलेल्या 1600 ग्रॅम निघलं आहे की नाही. मग असं वाटलं की एखाद्या वर्षी होऊ शकते असं मग काय केलं की या पद्धतीत आपण 12 तास या पद्धतीत जवळजवळ पद्धतीत लावली त्याच्यातले 6 तास 2 इकडे दाबले 6 उभे ठेवले आणि त्यावेळेस पण व्यवस्थित केली तरी त्या दाबण्याचा 60% उत्पन्न जास्त निघलं आणि मग आपण काय करत गेलो की याचे बारकावे शोधत गेलो की उत्पन्न वाढण्याचं कारण काय ठीक नाही. आणि मग असं लक्षात आलं की ज्यावेळेस कापूस असा दाबला इकडे दाबला की लगेच याचा शेंडा वागते इकडे बुडाकडे ते झाड पण ते संतुलन करते ना जसा ऊस आपण असा जर दाबला तर ते असं उभा वाढते का असा बुडाकडेच येते ना. आणि मग काय झालं की असा वाकल्यामुळं काय झालं की याचा जे प्रवाह जे चालणार आहे मुळात अन्नद्रव्य जे घेते की नाही साली मार्फत वरे जाणारा प्रवाह आहे याला अडथळा निर्माण होते जसं की आपण एखादी गाडी जर वेगळा चेंबर